कोरोनाची दुसरी लाट ओसरताच कोल्हापुरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू झाल्यात पण स्थानिक प्रवाशांसाठी सोयीच्या असलेल्या पॅसेंजर गाड्या मात्र अजूनही सुरू झालेल्या नाहीत याशिवाय कोरोना काळात बंद केलेले गांधीनगर आणि रुकडीचे थांबे अजूनही पूर्ववत सुरू झालेले नाहीत वारंवार मागणी करूनही पॅसेंजर गाड्या सुरू होत नसल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीये कोरोना संसर्गामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती कोरोनाचा विळखा सैल होताच पुन्हा वाहतूक व्यवस्थेला गती येते एस टी आणि खासगी ट्रॅव्हल सुरू झालेत तर रेल्वेनंही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत कोल्हापुरातून मुंबई गोंदिया नागपूर तिरुपती अहमदाबाद आणि दिल्लीला जाता येतं पण पॅसेंजर गाड्या अजून सुरू नसल्यानं कोल्हापूर ते पुणे मार्गावर स्थानिक प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे कोल्हापुरातून रोज मिरज सांगली सातारा आणि पुणे शहरासाठी पॅसेंजर रेल्वे सोडल्या जात होत्या विद्यार्थी नोकरदार स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी पॅसेंजर गाड्या उपयुक्त होत्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताच राज्य सरकारनं मंदिरं खुली केली आहेत पर्यटनाला गती मिळतीय तसंच शाळा महाविद्यालयही सुरू झाली आहेत सगळ्या व्यवस्था सुरू होत असताना रेल्वेनं पॅसेंजर गाड्या का बंद ठेवल्यात याचं उत्तर मिळत नाही रेल्वे सुरू आहेत तर मग पॅसेंजर गाड्या का सुरू होऊ शकत नाहीत असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होतोय काळामुळे कोल्हापूरची बऱ्याच रेल्वे अजूनही बंद आहेत विशेषतः आमच्या पॅसेंजर सर्विसेस खूप बंद आहेत आत्ता लॉकडाऊन महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन उचलल्यामुळे कोल्हापूरची धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे सर्व मुक्त झाली आहे लोकांचा कोल्हापूरकडे धार्मिक धार्मिक पर्यटन शैक्षणिकसाठी किंवा व्यापारी उद्योगसाठी त्याशिवाय अजून नुकतीच दिवाळी तोंडावर आलेली आहे त्यामुळे कोल्हापूरचा व्यापार वृद्धी शैक्षणिकसाठी खूप गर्दी होऊ लागलेली आहे यासाठी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो त्यांनी मी रेल्वे पॅसेंजर सर्व्हिस व हो, सह्याद्री सोलापूरसारख्या नव्या गाड्या हे रेग्युलर चालू कराव्यात दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासह स्थानिक व्यवसायांनाही गती मिळते त्यानंतर शाळा महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्यात असा आग्रह प्रवाशांकडून सुरू आहे दरम्यान कोरोना काळात गांधीनगर आणि रुकडीचे सध्या एकही रेल्वे या दोन्ही स्टॉपवर थांबत नसल्यानं परिसरातल्या प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागतोय याशिवाय कोल्हापूर बेंगलोर रेल्वे मिरजेतून सुटते ही गाडी पूर्ववत कोल्हापुरातून ोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे